नाशिक सातपुर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। गेल्या महिनाभरापासून सलग तिसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काही दिवसापूर्वी सातपुर कॉलनी भागात चोरीची घटना घडली होती। दुसरी घटना सातपुर गावातील मटन मार्केटच्या पाठीमागे असणाऱ्या एका व्यावसायिकाच्या दुकानात चोरीची घटना घडली होती। त्या पाठोपाठ काल सायंकाळी कामगार नगर येथे एका मधुमैत्री बंगल्यामध्ये दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेचा अधिक आढावा घेतला आहे आमच्या नाशिक टीमने। नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो। नाशिक शहरातील सातपूर भागामध्ये गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। गेल्या महिन्याभरात सातपूर कॉलनी येथे एक चोरी झाली होती। त्यानंतर सातपूर गावातील मटन मार्केटच्या पाठीमागं एका व्यावसायिकाच्या दुकानामध्ये सुद्धा चोरी झाली होती। आणि आज हीच घटना ताजी असताना नाशिक शहरात काल कामगारनगर भागामध्ये एका बंगल्यामध्ये दिवसा ढवळ्या 11 लाखासह 3 तोळे सोन्याची चोरी झालेली आहे। या घटनेमुळे नागरिकांकडून ह्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी जोरदार होत आहे आणि पुन्हा सातपूर पोलीस स्टेशनचं नाव चर्चेत येण्याची शक्यता आहे। या चोरी संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे साहेब यांच्यामार्फत। मधुमैत्री अपार्टमेंट कामगार नगर सातपूर या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या घरी काल दिनांक 12/1/2021 रोजी सकाळी 8:15 ते 3 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिजोरीसह त्यांच्या घरातील 11,25,000 रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने असे 12.25 लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला। त्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त श्री खरात सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नकाते सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री ठाकूर सर आणि गुन्हे शाखे युनिट 1 पोलीस निरीक्षक वाघ साहेब, त्याचबरोबर गुन्हे शाखे युनिट 2 श्री शिंदे साहेब आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट अशा सर्वांनी भेट देऊन मार्गदर्शन केलेले आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे आणि लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद सर। एकंदरीत आतापर्यंत ह्या महिन्यात तिसरी चोरी आणि सगळ्यात मोठी चोरी दिसते, तर याच्यावरती आपली यंत्रणा काय उपाययोजना करते? सातपूर पोलीस ठाण्यामध्ये MIDC एरिया आहे आणि 906 कंपन्या, 5 झोपडपट्ट्या आणि भौगोलिक विस्तार 5 गावे असा मोठा भौगोलिक विस्तार आहे। याच्यामध्ये आपण तरीही मनुष्यबळ कमी असल्या तरी आम्ही रात्रपाळीची गस्त वाढवलेली आहे। बीट मार्शलला नेमून दिलेले आहे की कुठे जाऊन पेट्रोलिंग करायची, संशयितांना हटकलेलं आहे। या पार्श्वभूमीवर आम्ही भरपूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहोत। अनेक रेकॉर्डवरील चोरांना आम्ही तपासलेला आहे आणि त्यांचा मागोवा घेतलेला आहे आणि जरी चोरीचे थोडे प्रकार वाढले असले तरी ते लवकरच आम्ही नियंत्रणात आणू अशी आमची अपेक्षा आहे। सर, आता ही एकंदरीत जी सर्वात मोठी जी चोरी झाली त्याच्यामध्ये काही CCTV फुटेज वगैरे हाती लागले काय आपल्या? CCTV फुटेज पण आहेत आणि बराचसा तपास सकारात्मक आहे, त्याच्यामध्ये लवकरच काहीतरी आपण गुन्हा उघडकीस आणू अशी शक्यता आहे। सर, आज मकर संक्रांती, आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा द्या। मकर संक्रांतीनिमित्त लोकांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी सुरक्षित राहावं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं आणि अजून कोरोनाचं संकट गेलेलं नाही तरी लोकांनी बाजारात गर्दी करू नये आणि लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाला मदत करावी आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आत्ता आपल्यासोबत येते सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरात लवकर ते चोरांना अटक करणार असं त्यांनी सांगितलं आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी इम्रान अत्तरसोबत सुनील बेलदार, नाशिक। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।